साहित्य, चार उकडलेली बटाटी, एक चिरलेला कांदा, चाट मसाला, चायनीज चटणी, लाल तिखट मसाला, कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि ब्रेड. आणि ब्रेडचा दोन्ही साईडचे काढलेले तुकडे त्याचा चुरा केलेला मिक्सरमध्ये. आता पहिला आपल्याला ही सगळी भाजी मिक्स करून घ्यायची आहे. सगळं साहित्य एकत्र करून पूर्ण भाजी मिक्स करायची. बटाटा बारीक झाला, एक त्याच्यात मिरची टाकली, त्याच्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे. लाल तिखट एक चमच, चाट मसाला अर्धा चमच, कोथिंबीर थोडीशी, आता त्याच्यात चायनीज चटणी दोन चमच, चवीनुसार मीठ, पुन्हा सगळं एकत्र करायचं. आपली भाजी तयार झाली. आता एका प्लेटमध्ये थोडं पाणी घ्या, त्याच्यामध्ये एक थोडासा असा ब्रेड भिजवायचा. आतावरती घेऊन त्याचं पाणी काढायचं, असं ठेवायचा. त्याच्यावर हे भाजी त्याचं रोल तयार करायचं. जे बारीक केलेलं चुरा आहे त्याच्यामध्ये पुन्हा तो ओतलून घ्यायचा असतो. असे सगळे रोल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आपण आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालंय, आता एक एक त्याच्यामध्ये रोल सोडायचा आहे. गॅस मिडियम अशी ठेवायची आहे, फास्ट नाही. थोडे लालसर झाले की ते आपल्याला काढायचे. आता असे सगळे रोल तळून घ्यायचे. हे आपले ब्रेडचे रोल आता तयार झाले आहेत. आता आपण ते स्वाद बरोबर खाऊ शकतो.